महिलांसाठी एक व्यसन मुक्ती केंद्र सुरू झालं. त्या बाटलीत मी पण घेत असतो हे खोटं बोलून पहिल्या असे आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय आमदार राजकुमारजी बदल समाज मानून जाऊन सामाजिक न्यायाचे काम करायला लागले आमदार दिलीपजी कांबळे साहेब. संपन्न होत असून उपस्थितांचे मी प्रादेशिक झालेले आहे. यांचं एकदाही मनोगत सांगलीचे सचिव यांचे मी आभार मानतो. ती जाहिरात अशा पद्धतीची होती की राज्यपालांच्यासाठी बागायत भोमेकर व जिराय मला मिळाली. रानाची स्वच्छता जाहिरात झाल्यानंतर मला गावाजवळ असणारे किंवा कुठं जमेल तिथं कोणी विश्वास ठेवला. मुळात शेतमजूर इशारत विषय काढल्यानंतर माझ्या पण एक शेतकरी असा आणि जमिनीची भी सुधारणा करत आम्ही विचार मांडून घेतले आणि आमच्या घरच्यांकडून त्यांनी म्हणजे आमचं एक दोन शब्दात मी माझं म्हणणं सांगणार आहे. माझं दोन नस तुटलं होतं पायाच्या अक्षर मी खूप प्रयत्न केला आणि त्याच्यात यांनी पण मला अक्षरशः मला घरात त्यांनी सुद्धा वाटत नव्हतं. आज मी पत्र मला आलेलं आहे. मी भाऊक झाले सगळे लाभार्थी आणि त्यांच्या जीवनामध्ये किती मोठं परिवर्तन. त्यांनी लोन दिलेलं आहे परदेशी शिष्य अच्छा या सहकार्य करण्यात आलं मदत करण्यात आली अशा या समाजातल्या गोरगरीब मागासवर्गीय दलित शोषित पीडित समाजाला मदत करणं ही तुमच्या व्यवसायासाठी जेवढं तुम्हाला बीज भांडवल लागणार आहे व्यवसाय करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. एखाद्या छोट्याशा खेडेगावातून आणि जिवडू तांबेकर श्रीयुक्त शिवाजीराव भुजबळजी उपस्थित माझे सर्व पत्रकार बंधूंनो सामाजिक न्याय विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी छत्रपती शिवरायांनी आपण जर पाहिलं विचार केला तर त्यांनी पण आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना अनेक लोकांनी अनेक समाज सुधारकांनी या संदर्भामध्ये अनेक सर्वप्रथम कायदा त्यांनी करवीर संस्थानात सर्वात प्रथम त्या ठिकाणी त्यांनी आरक्षण दिलं. मागासवर्गीयांना आरक्षण दिलं दुबळा घटक कायदेशीरची हिंदुत्वाचा हा विचार खऱ्या अर्थानं या देशकरणात आणि प्रत्येकाचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक श्री शंकरराव कदम अस्थिभंग या वनितांना देखील विनंती आहे आपण कृपया स्टेजवरती यायचंय. मुक्कापोष राजने तालुका फलटण जिल्हा साताऱ्याचे अतुल माने आणि धरज यानंतर अतुल शंकरराव माने यानंतर सचिन युवराज लोंढे यांना विनंती त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला थांबायचे स्टेजवरती यायचंय. यानंतर आज विद्यार्थी उपस्थित नाही परंतु अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा आज सन्मान करणार आहोत. ते विद्यार्थी आज एका विशेष कार्यक्रमासाठी बाहेर गेले असल्याने सबलीकरण व स्वाभिमान योजनेचे लाभार्थी त्यांचा सन्मान आदरणीय मंत्री मोदयांच्या हस्ते ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर विभागांतर्गत विविध मंडळांकडून अनुदान आणि कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारलेल्या लाभार्थ्यांची यशोगाथा आणि त्यांचा सन्मान महात्मा फुले मागास अप्पासाहेब गायकवाड या योगानं माल वाहतुकीसाठी महात्मा फुले मागास वर्ग प्रवर्गातील दिव्यांग फ्लोरमध्ये सुवर्ण पदक ओंकार चौधरी त्यानंतर कुमार रंजना प्रजापती भारत सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत होतो आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. थँक्यू.